नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारच्या 3:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं आपण करूया। नागपूरमधून ही बातमी आहे। जम्बो रुग्णालयाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे। उच्च न्यायालयानं सुद्धा जम्बो रुग्णालय प्रकरणी हस्तक्षेप केलेला आहे। नागपुरातल्या जम्बो रुग्णालयाचा निर्णय आठवडाभरात घ्या असे स्पष्ट आदेश कोर्टानं दिलेले आहेत। नागपुरामधील जम्बो रुग्णालयाचं स्वप्न कागदावरच राहिलेलं आहे असा फेरा सुद्धा कोर्टानं लगावलेला आहे। वेगवेगळ्या महानगरांमध्ये जम्बो हॉस्पिटल्स उभी केली जात आहेत, ती याकरता की कोरोना बाधित जे पेशंट्स आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील, सगळ्या सोयी सुविधा मिळतील आणि तिथे त्यांच्यासाठी बेडची कमतरता भासणार नाही। म्हटलं मात्र असं असताना काही ठिकाणी ह्या जम्बो हॉस्पिटल्सची संकल्पना फेल गेलेली आहे। काही ठिकाणी वारंवार पाठपुरावा करावा लागतो आहे। तर नागपुरातली काय परिस्थिती आहे ती आता आपण पाहतो आहोत। आता दुसरं हे जे हॉस्पिटल आहे जम्बो हॉस्पिटल, हे मागचे 1.5 ते 2 महिने आम्ही ऐकतो आहे की मानकापूरच्या स्टेडियममध्ये हे जम्बो हॉस्पिटल बनणार आहे। मी स्वतः जाऊन देखील बघितलं की असं काही सुरू आहे का, तर ते देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही आहे। आणि आता आज वर्तमानपत्रात कळलं की हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की ताबडतोब जम्बो हॉस्पिटल बना। आता बघूया आता कधी बनतं ते। आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, संकल्पना तर चांगली होती जम्बो हॉस्पिटल्स वेगवेगळ्या महानगरांमध्ये उभी करायची, पण तसं काही फार यश जम्बो हॉस्पिटल्स या संकल्पनेला आलेलं दिसत नाही। मग कुठल्याही शहरांमध्ये घ्या, नागपुराविषयीचं काय अपडेट सांगाल? नक्कीच, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती, परंतु या 6 महिन्याच्या काळात प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचविले दिसून आले। 35 लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात मेयो आणि मेडिकल रुग्णालयामध्ये फक्त 1200 खाटांचे कोविड हॉस्पिटल सोडल्यास प्रशासन दूर दुसरे कोविड सेंटर उभारू शकले नाही। आणि मानकापूर येथील 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव एका आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने, नागपूर खंडपीठाने आता राज्य सरकारला दिला आहे। आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी 19 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता, परंतु राज्य सरकारने याची कोणती दखल घेतली नाही। यावर पालकमंत्र्यांना आम्ही विचारलं असता त्यांनी म्हटलं की जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी कमीत कमी 2 महिने लागतील असं त्यांनी सांगितलं। नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी प्रशांत यांनी पालकमंत्र्यांचा उल्लेख केला। नितीन राऊत पालकमंत्री यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपल्याकडे पोहोचली, आपण बघूयात। डिझास्टर मॅनेजमेंट कौन्सिलने मान्यता दिलेली आहे, त्या मान्यतेचं पत्र आम्हाला प्राप्त झाल्यावर ते इमिजिएट सुरू होईल, परंतु जम्बो फॅसिलिटी सेंटर सुरू करायला 1.5 ते 2 महिने लागतात आणि तोपर्यंतच तो मॅनेजमेंट करावं लागेल। आज कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लोकांमध्ये संक्रमण झालं आहे आणि ते संक्रमण झालेलं जर आयडेंटिफाईड केलं आपण, तर मला वाटतं आपण कमी करू शकूयात। कोरोनाच्या वाढत्या संसर्गात एक दिलाशाची बातमी सुद्धा आहे। कोवॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीच्या 2ऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। चाचणीचा 1ला टप्पा यशस्वी ठरला आहे, परिणामी डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत लस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। फेज 2 मध्ये 2रा डोस जो आहे तो 28 दिवसानंतर लावण्यात येईल आणि 1ला जो डोस आहे तो 0.5 ml, त्याच्यामध्ये काही लोकांना 0.3 μg, काही लोकांना 0.6 μg असा लावलेला आहे। पहिल्या फेजमध्ये काही प्लॅसेबो लावलेले, ते म्हणजे 3 पैकी 1ला प्लॅसेबो होतं, पण 2ऱ्या फेजमध्ये सर्वांनाच आम्ही वॅक्सिन लावलेलं आहे। तर ओव्हरऑल हा फरक आहे आणि मला असं वाटते की पहिल्या फेजचे रिझल्ट्स चांगले असल्यामुळेच 2ऱ्या फेजची परमिशन DCGI भारत बायोटेकला दिली आहे आणि ती फेज 2 आता सुरू झालेली आहे। 6 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर ST सुरू झाली, मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आगारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम अक्षरशः पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र आहे। ग्रामीण भागात जाणाऱ्या ST खचाखच प्रवासी भरून जात आहेत। बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर देखील सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी करून बसलेले प्रवासी बघायला मिळत आहेत। प्रवाशांना वारंवार सांगून सुद्धा त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन केलं जात नाही आहे। हे चित्र फक्त एखाद्या बसस्थानकाचं, रेल्वे स्थानकाचं किंवा
एका सार्वजनिक स्थळाचं ठिकाणाचं नाही, कारण प्रत्येक ठिकाणी बाजारपेठांमध्ये जा, रेल्वे स्थानकांमध्ये, रेल्वे खरं तर आता सुरू नाही पण एक्सप्रेस ज्या सुरू आहेत तिथेही तीच गर्दी बघायला मिळते आहे, बसेसच्या ठिकाणी सुद्धा हीच गर्दी बघायला मिळते आहे. सोशल डिस्टन्सिंग आपण पाळतच नाही, आपल्या लक्षातच येत नाही अजून की आपल्याला आपल्या बाजूला जो कोणी व्यक्ती असेल आपल्याला त्या दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवायचं आहे, आपण लांब राहायचं आहे. मात्र गर्दी करताना बाजारपेठांमध्ये सुद्धा तीच गर्दी असते, प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि ही जी दृश्य आहेत ही खेड बसस्थानकावरची दृश्य आहेत. एकमेकांच्या बाजूबाजूला बसलेली लोक, बाजूबाजूला उभी असलेली लोक आपण बघतो आहोत. 6 महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन होता, एसटी बस सेवा बंद होती. आता एसटी सेवा सुरू करण्यात आलेली आहे, काही निर्देश दिलेले आहेत पण माझ्या पाठीमागे आपण बघू शकताय रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा एक मोठा कहर झालेला आहे. एका खेडमध्ये 34 लोक मेलेले आहेत तर 1100 अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याची सक्ती या ठिकाणी केलेली आहे. परंतु आपण बघतोय की एसटी बस सेवा सुरू झालेली आहे, सर्वसामान्य जनतेची जी ही वाहिनी आहे जी त्याला ही जी एसटी बस सेवा आहे ही सुरू करण्यात आलेली आहे, मात्र एसटी बस सेवामध्ये कसल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. असे निर्देश असताना देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, यामुळे कोरोनाचा जो प्रसार आहे हा होण्यासाठी एक मोठे गोष्ट या ठिकाणी ही कारणीभूत ठरताना आपल्याला पाहायला मिळते. शासनाने जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्यमंत्री असतील या पालकमंत्री असतील सर्वांनी आवाहन करून देखील या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चंद्रकांत बनकर, न्यूज 18, लोकमत, खेड रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये मानवी वस्तीत बिबट्या येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. CCTV दृश्य आहेत लांजा तालुक्यातल्या वेरवली गावातली जी समोर आली आहेत. श्रीकृष्ण सरदेसाई यांच्या पोर्चमधली ही दृश्य आहेत. देसाई यांनी आपल्या राहत्या घरी पाळलेला कुत्रा दिसत नसल्यानं घरात लावलेले CCTV कॅमेऱ्यामधील फुटेज तपासलं तेव्हा त्यांच्या कुत्र्याच्या पिलाला एका बिबट्यानं तो पिलाला घेऊन गेलेला आहे. दरम्यान या CCTV फुटेजमुळे ग्रामस्थ सुद्धा भीतीत आहेत. रत्नागिरीतली ही दृश्य आहेत. आपल्या दरवाजा बाहेरचा जो भाग असतो तिथं कुत्र्याचं पिलू बसलेलं होतं, त्याला घेऊन बिबट्या निघून गेलेला आहे. किती शांतपणे सावध हेरत कुत्र्याला जाग येणार नाही याची दक्षता घेत हा बिबट्या आला आहे आणि त्या बिबट्यानं कुत्र्यावर झडप घालून तो त्या कुत्र्याच्या पिलाला घेऊन गेलाय. आधी लक्षात आलं नाही पण कुत्रा जेव्हा दिसत नाही म्हटल्यावर जेव्हा CCTV तपासण्यात आलं तेव्हा हे चित्र समोर आलं आहे आणि त्यामुळे अर्थातच आजूबाजूच्या परिसरात सुद्धा भीती आहेच. साखरखेरडा इथल्या जिजामाता विद्यालयातील 3 शिक्षक आणि 1 शिपाई पार्टी करण्याकरता मोताळा तालुक्यातील बोरखेडा इथे नदीवर काल दुपारी गेले होते. त्यातील शिपाई दिलीप वैराळ हा पोहण्याकरता नदीपात्रात उतरला, परत आलाच नाही. त्यामुळे BG चव्हाण, पुरुषोत्तम मानतकर व गवई या 3 शिक्षकांनी शोध घेतला पण तो काही आढळून आला नाही. या शिक्षकांनी तशी तक्रार बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली असून पोहायला गेलेल्या ठिकाणी नदीत डोह असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले, दिलीप वैराळ यांचा शोध सुरू झालेला आहे. वर्धा तालुक्यातील आर्वी इथं जोरदार पाऊस पडतोय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात सुद्धा रात्री तुफान पाऊस झाला, काही भागात अतिवृष्टी झाली. परभणीतील पालम तालुक्यामध्ये लेंडी नदीला पूर आलाय, यामुळे शहरातल्या 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे. परभणीतही काल मुसळधार पाऊस पडतोय. या सगळ्या सविस्तर बातम्या आपण बघूया, मात्र ही 3 दृश्य एका वेळेला आपण बघतोय, वर्धा, नांदेड आणि परभणीतली मुसळधार पावसाची. वर्धा तालुक्यातील आर्वी इथं जोरदार पाऊस झाला, त्यामुळे आर्वी वर्धा मार्गावरील पूल वाहून गेला आहे. वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे, थांबली आहे. हा पूल वाहून गेल्यानं रस्त्याला चक्क नदीचं स्वरूप आलं. सावळापूर इथला हा पूल आहे, वर्ध्याचा हा मार्ग त्यामुळे बंद झाला आहे. स्थानिकांची आणि मोठीच तारांबळ उडाली आहे. अक्षरशः चित्रपटात शोभावं असं हे दृश्य आहे, कारण
दोन टोकं रस्त्याची दिसत आहेत पण मधला भागच दिसत नाही आहे, कारण तो पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहर आणि तालुक्यात रात्री तुफान पाऊस झाला, काही भागात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे मुखेड शहरालगत असलेल्या मोती नाल्याला पूर आलाय. पुलावरून पाणी वाहत असल्यानं मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. नाल्यालगत असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे त्याचे जे भाग आहेत ते संरक्षण भिंती त्याच्या कोसळलेल्या, तीन भागांच्या या संरक्षक भिंती होत्या ज्या कोसळल्यात. कर्मचाऱ्यांकरता तयार करण्यात आलेला निवारा त्यामुळे वाहून गेलेला आहे. शहरातील फुलेनगर भागातील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी घुसलं आहे. या सगळ्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं, अनेक घरांची पडझड झाली आहे. शहरालगत असलेल्या शेतामध्ये पाणी शिरलंय, शेताला तलावाचं रूप आलंय. 24 तासात 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नांदेडच्या या सगळ्या परिसरात. तर जाऊया परभणीमध्ये. परभणीतील पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर आलाय, यामुळे शहरातल्या शहराचा 12 गावांशी संपर्क तुटलेला आहे. परभणीत काल मुसळधार पाऊस झाला, पावसामुळे पालम तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं, त्यामुळे ग्रामीण भागाकडे जाणारे मुख्य रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला आहे. दरम्यान पावसामुळे नेहमीच हा पूल पाण्याखाली जात असल्यानं पुलाची उंची वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येते आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वैनगंगेच्या महापुरानं सुमारे 5 तालुक्यांमधील नदीकाठचं उभं पीक आडवं केलं, म्हणजे उद्ध्वस्त केलं. गोसीखुर्द धरणातील महाविसर्गानं या भागात शेतशिवारामध्ये 5-5 फूट पाणी शिरलं. सुमारे 8 दिवस हे पाणी शेतातच राहिलं, त्यामुळे उभं धानपीक सडून गेलं. यासोबतच पूरग्रस्त भागात मूलभूत सुविधांचीही मोठी वानव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठच्या पिपरी देशपांडे शेतशिवारात महावितरणचे 30 खांब कोसळले आहेत, त्यामुळे वीज प्रवाह खंडित झालेला आहे. एका मोठ्या बातमीकडे आपण वळतोय. गेले 2-3 दिवस सतत आपण कांदा निर्यातीच्या बंदी संदर्भात बोलतो आहोत. कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे, ही या घडीची महत्वाची बातमी आहे. क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. आवक सामान्य असली तरी भाव पडलेले आहेत. व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कमी होता. निर्याती करता गेलेला कांदा देशाच्या सीमेपलीकडे अडकल्याचा हा परिणाम मानला जातो आहे. आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. बब्बू, काय सांगाल, कांदा उत्पादक हा म्हणजे कालचा धक्का निर्यात बंदीचा, आता पुन्हा एका अडचणीला त्यांना सामोरं जावं लागणार आहे, काय सांगाल? खरं तर काल जेव्हा केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी टाकली तेव्हापासूनच भाव गडगडले होते. जे सोमवारी 2900 रुपये जे भाव होता, 3000 रुपयेपर्यंत भाव होता प्रति क्विंटल, तो जवळपास 1000 रुपयांनी कोसळला आणि 1900 रुपये ते 2000 पर्यंत ते भाव आले. आजही परिस्थिती तशीच होती. आजही सोमवारच्या तुलनेत 600 ते 700 रुपयांनी भाव कोसळलेले होते. नाशिक जिल्ह्यात रोज जवळपास 1.5 ते 2 लाख क्विंटल कांद्याची आवक होते आणि संपूर्ण महाराष्ट्र विचार केला तर 15 लाख क्विंटल कांद्याची रोज आवक होते आणि त्याच्यातून जवळपास 1000 रुपयाचं जे भाव कोसळले तर काल 150 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. आजही तीच परिस्थिती. एकूणच या निर्यात बंदीचा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे आणि कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे. आणि विशेष म्हणजे कांदा निर्यात होत नसल्यामुळे जे आपल्याला परदेशी चलन मिळायचे त्याच्यावरही थोडासा परिणाम झालेला आहे. नक्की बब्बू, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि काही क्षणात भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त News18 लोकमत. नमस्कार, पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापुरामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची चंद्रकांत पाटलांनी भेट घेतली आणि काय परिस्थिती कोरोनाची आहे आणि काय उपाययोजना केल्या जात आहेत यासंदर्भात चर्चा केली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत ही चर्चा होती. पाटील यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारीही उपस्थित आहेत. विभागीय आयुक्त सौरव राव सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होते. म्हणजे चंद्रकांत पाटलांनी सौरव राव यांच्याशीही चर्चा केली आणि आता ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलेले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. काय चाललं आहे नेमकं जिल्हा प्रशासनाचं? कारण हजारांच्या वर दररोजची संख्या आहे कोल्हापूर, सातारा, सांगली तिन्ही जिल्ह्यातली. असं आहे की आता पेशंट सापडणं या विषयामध्ये आपल्या हातात काहीच नाही, किंवा टेस्ट अधिक वाढवून अर्ली स्टेजला लवकर पेशंट आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतील. त्याच्यातला जो असिम्प्टोमॅटिक लक्षणं नसणारा जो आहे तो घरी राहील यासाठी त्याला एनकरेज केलं पाहिजे. काही सामाजिक संस्थांना कोविड सेंटर करायला सांगितले पाहिजे. पण पेशंट सापडतात याच्या चिंतेपेक्षा त्याला सुविधा उपलब्ध नाही आहेत हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठीच आज आम्ही आलो होतो की 15 दिवसापर्यंत जेव्हा देवेंद्रजी आले तेव्हा ह्या आम्ही 600 बेड विकेंद्रित स्वरूपामध्ये जम्बो नाही इकडे 50 इकडे 20 यासाठी 60 कोटी मागितली. महिना झाला काय झालं त्याचं असं विचारायला मिळालं होतं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 60 कोटी आले नाही पण तत्वता मान्यता आली आणि त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केली आहे. येत्या 8-10 दिवसात असा त्यांचा दावा आहे आम्ही 400 ऑक्सिजन बेड आणि 200 ICU बेड उपलब्ध करू शकू. तर याचा सगळ्यांना पाठपुरावा केला पाहिजे, कारण 600 बेड ही तशी मोठी संख्या आहे. आम्ही स्वतः काडसिद्धेश्वर महाराजांच्या कणेरी मठामध्ये 50 बेडचं येत्या 8 दिवसात सुरू करतो. आजपासून त्याची तयारी सुरू झाली. अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी कोणी 20 बेड कोणी 30 बेड, कराडला आम्ही 20 बेडचं सुरू केलं, तासगावला संजय काकाने 110 बेडचं केलं. असं सुविधा वाढवणं हेच आता उत्तर आहे. हे झालं कोरोनाचं. आणखी चिघळता आत्ताचा प्रश्न म्हणजे कांद्याचा आहे दादा. निर्यात बंदी उठवलेली आहे केंद्र सरकारनं, तुमचा पक्ष आहे भाजप, काय तुम्ही याबाबत करणार आहात? कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक असंतोष दिसून येतो, आंदोलनं होत आहेत. केंद्रामध्ये मोदीजींना आणि पियुष गोयलांना आम्ही इमिजिएट कॉन्टॅक्ट केलेला आहे की हे जरी खरं असलं की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी निर्यात जास्त झाली आणि त्यामुळे एखाद्या वेळेस भारतामध्ये कांदा कमी पडेल, भारतातल्या ग्राहकाला तो फार कॉस्टली अधिक किमतीला घ्यावा लागेल, हे जरी खरं असलं तरी निर्यात बंद झाली तर शेतकऱ्यांना फटका बसेल. आणि आता थोडंसं मनोरंजन विश्वाकडे वळूया. कलर्स मराठीवर शुभमंगल ऑनलाईन ही नवी मालिका सुरू होते आहे, त्याची एक झलक पाहणार आहोत. नमस्कार, मी सायली संजीव आणि प्रोमो शूट करते आणि मला खूप खूप बरं वाटत आहे. खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे आणि लॉकडाऊन नंतर घडत आहे. छान वाटलं ना ही झलक बघून, कारण गेले अनेक महिने या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मालिका, त्यातली भांडणं या सगळ्यांविषयी बोलणंच आपण विसरलेलो आहोत. आता कदाचित मालिकांचं शूटिंग सुरू होत आहे त्यामुळे मालिका सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळतील. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.